हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, शरद पवारांनी सांगितलेलं। कर्जतमधील शिबिरात अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राजीनामा परत घेण्यासाठी पवारांनीच आंदोलन करायला लावलं, अजितदादांचा शरद पवारांवर आरोप। भाजपसोबत जाण्याच्या चर्चेबाबत सुप्रिया सुळेंना सांगितलं होतं, सुळेंनी पवारांना समजवण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मागितला। अजित पवारांचा मोठा दावा। शपथविधीनंतर वायबी सेंटर आणि चोडियांच्या घरी भेटायला पवारांनी बोलवलं, तुम्ही ट्रॅकवर आहात असं पवारच म्हणाले। पुण्यातल्या गुप्त भेटीवर अजित पवारांचा खुलासा। शरद पवार मला एक सांगतात, दुसऱ्यांना एक सांगतात, पवारांनी आम्हाला गाफील ठेवलं। शरद पवारांची धडसोड वृत्ती, अजित पवारांची टीका। पौशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात असा काहींना अनुभव, अजितदादांचा शरद पवारांचा सुप्रिया सुळेनं अप्रत्यक्ष ठेवला। लोकसभेच्या बारामतीसह 4 जागा लढवणारच अजित पवार गटाचं सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटलांना आव्हान। तर भाजपला पवार विरुद्ध पवार सामना करायचा असल्यास तसं होऊ शकतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तुमचं तळात मळात सुरू होतं, आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय? भाजपसोबत जाण्यावरून भुजबळांचा शरद पवारांवर हल्ला बोल। अनिल देशमुखांना मंत्रिपद न मिळाल्याने ते आमच्यासोबत आले नाही, अजित पवारांचा दावा। तर अजितदादा कोणतेही खाते द्यायला तयार होते पण आपण नकार दिला, देशमुखांनी दादांचा दावा फोडला। शरद पवारांना संपवण्याची सुपारी घेतली, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार। धनंजय मुंडेंनी काकांच्या पाठीत खंजीर खुपसला, मुंडेंना चुलत बहीण नकोशी होती, आव्हाडांचा हल्लाबोल। नारायण कुसेंनी आमचा गेन करायचा नाही, जरांगेंचा कुसेंवर निशाणा। तर धनंजय मुंडे तुमच्या मतदारसंघातही मराठा मतदान विसरू नका, जरांगेंचा इशारा। प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द दिला पण पाळला नाही, सोळंकेंकडून दादांच्या वक्तव्याला दुजोरा। तर सोळंकेंना शब्द मी नव्हे, अजितदादांनी दिला होता, राजीनामा देण्यास सांगितला असता तर मी दिला असता, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। छगन भुजबळ वाया गेलेला आणि कलंक लागलेला मंत्री, घटनेच्या पदावर बसून दंगली भडकवण्याचं काम, जालन्यातील सभेतून जरांगेंचा भुजबळांवर घणाघात। बेडमधील जाळपोळ एक षडयंत्र, जाळपोळीच्या षडयंत्रामागे कोण शोधला पाहिजे, कर्जतमधील शिबिरात छगन भुजबळांचं वक्तव्य। 2 दिवसात आमच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा सरकारला सहकार्य करणार नाही, जरांगेंचा इशारा। 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवून जरांगेंची माहिती। आरक्षणाचा कोटा 10% वाढवून मराठा आरक्षण द्या, मंत्री भुजबळ यांची मागणी। आदेश आल्यास लगेच राजीनामा देणार, भुजबळांचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत उद्या 11 वाजता सुनावणी, 2018ला शिवसेनेच्या घटनेत कथित दुरुस्ती। तर जेठमलानींचा युक्तिवाद, खोटा, सुनील प्रभूंचा दावा। उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा नालायक उल्लेख, दुसऱ्यांकडे धुणीभांडी करायला जाणारे राज्यकारभारासाठी नालायक, ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। मिझोरमच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 ऐवजी 4 तारखेला, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणाचा निकाल ठरल्याप्रमाणे 3 तारखेलाच। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।